आतापर्यंत नेहमी तुम्ही बघत आलाय महाभारतापासून रामायणापर्यंत नेहमी सत्याचा विजय झालेला आहे. काल त्यांनी जे आमच्यावरती खोटे आरोप केले ते देवाने त्यांना शिक्षा दिली. आमच्या प्रभादेवी राजाने त्यांना म्हणजे विभागात दहशत करावी म्हणून माझ्या घरावरती त्यांनी पिस्तूल लोड करून गेलं. त्यानंतर दादर पोलीस स्टेशनला ते माझ्या अंगावरती येऊन पिस्तूल घेऊन आले, तुझा गेम करतो गेम करतो. परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, कधी डगमगणार नाही. त्यांना म्हटलं जावा, गोळी सोडायला पण ताकद लागते. आणि त्यानंतर आता पोलिसांनी खरोखर एक म्हणजे एवढा प्रेशर पोलिसांनी होता, तरीसुद्धा पोलिसांनी जो आम्हाला सहानुभूतीपूर्वक म्हणजे खरोखर कारवाई व्यवस्थित केली. म्हणजे आज त्यांनी 395 प्रेशरच्या खाली आम्हाला केलं, परंतु 395 एव्हिडन्स असतो, हातात कट्यार हे ते लागते. रॉबरी करणारे आम्ही दिसतो का कधी? आमच्यांना चोरी किंवा कुठला अनुचित प्रकार आमच्यांना घडलेला नाही. ते देव बघत होता, आमचा प्रभादेवी राजा बघत होता की हे खोटं करतात. आणि त्याने आम्हाला सहानुभूतीपूर्वक ते कलम काढल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशननी टेबल जामीन दिला आणि आज त्यांच्यावरती रिव्हॉल्वर त्यांचा जप्त केला. परंतु आमची तर उद्धव साहेबांकडे मी खास जातो मागणी करायला, कारण एवढा मोठा गुन्हा आहे की त्यांना अटक करायला पाहिजे होती. परंतु अजूनपर्यंत अटक का नाही झाली याचा प्रश्नचिन्ह आम्हाला निर्माण करतो. आम्ही वरिष्ठांकडे त्याबाबतीत तक्रार करणार आहोत. लोक आता ते जेव्हा गेले तेव्हा त्यांना मुंबईकरांचा आणि या महाराष्ट्राचा भला करायचा होता, जनतेचा काम करायचं होतं. परंतु आता लोकांना दिसलं रिव्हॉल्वर घेऊन चाळीत घुसणे, भयभीत करणे, हे का बिहार आणि यूपी नाही, इथे मुंबई आहे, मुंबईमध्ये चालणार नाही, इथे सुशिक्षित माणसं आहेत, हे रिव्हॉल्वर आणि याच्या धमक्याच्या जीवावरती मुंबईकर जगत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे वारंवार धमक्या. आता मग सांगा ना, एक आज आता सुद्धा त्यांचं चालू आहे, मुलाचं फेसबुक उत्तर देऊ. अरे काय उत्तर देऊ, हा महाराष्ट्र आहे. इथे देवेंद्र फडणवीस त्या ज्या स्टेटमेंट देतात त्याच्यावर विचार करावा की का ते काय चाललं आहे, कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे. समाधान सर, फेसबुकवरती हा फेसबुकवरती काल मला वाटतं त्यांनी दिला, मी काय प्रतिक्रिया दिली नाही. कारण मला माहिती आहे कोणाला उत्तर द्यायचं तर आपला तोडीचा पाहिजे, त्यालाच उत्तर आपण देऊ शकतो, बाकी कोणाला कशाला लक्ष द्या त्याच्याकडे. या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आहेत काही आयुक्तांना किंवा तुमच्या महिला मंडळ जे आहे ते? हां, का माहिती आहे, विसर्जना दिवशी या संतोष तेलवणे गृहस्थांनी जो अश्लील डान्स केला, आमच्या महिलांना हिणवलं आहे, त्याबाबतीत कुठेतरी आम्हाला त्या वरिष्ठांकडे म्हणजे पोलीस वरिष्ठांकडे आम्हाला त्याबाबत महिलांची तक्रार आहे. त्याच्यामध्ये आम्ही नाही मध्ये नाही पडणार आहोत, कारण महिलांना त्यांनी हिणवलं, त्यावेळी आम्ही कोण नव्हतो स्टेजवरती, त्यामुळे महिला ते ॲक्शन